नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक नऊ पूर्ण करणार आहोत जर तुम्हाला तुमची वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक नऊ पर्णरंध्रांचा अभ्यास या ठिकाणी उद्देश साहित्य आणि कृती देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला नावं द्यायची आहेत बघा आकृती दिलेल्या आकृत्यांचे नाम निर्देशन करा तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या बघा वरची जी आहे ती पहिली आकृती बघा द्विजपत्री सूर्यफुलाच्या पानाची खालची बाजू पर्णरंध्रांचा छिद्र पर्णरंध्र रक्षक पेशी आणि अपित्वचीय पेशी त्याच्याच बाजूची आकृती आहे द्विजपत्री वनस्पतीचे पर्णरंध्र रुखांच्या आकाराच्या रक्षक पेशी पर्णरंध्र पर्णरंध्रांचा छिद्र आणि अपी पेशी बघा पुढची आकृती आहे एक बीजपत्री मक्याच्या पाण्यावरील पर्णरंध्र अपित्वचीय पेशी सहपेशी डंबेलच्या आकाराची रक्षक पेशी आणि चौथी आकृती आहे एक बीजपत्री वनस्पतीचे पर्णरंध्र सहपेशी डंबेलच्या आकाराची रक्षक पेशी आणि अपित्वचीय पेशी पुढे बघा निरीक्षणे योग्य पर्याय अधोरेखित करा योग्य पर्याय आपण अधोरेखित करून घेतलेला आहे छिद्र दुसरं आहे कमी तिसरे आहे रक्षक पेशी आणि चौथे आहे डम्बेलच्या त्या ठिकाणी आपण अधोरेखित केलेला आहे निष्कर्ष द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री वनस्पतीतील पर्णरंध्रातील फरक पुढील प्रमाणे आहे एक बीजपत्री वनस्पतीच्या पानांमध्ये पर्णरंध्र समांतर असते द्विबीजपत्री वनस्पतींच्या पाण्याचे पर्णरंध्र पसरलेले असते दोन्हीमध्ये पाण्याच्या वरच्या बाजूस असलेल्या पर्णरंध्रांची संख्या ही खालच्या बाजूच्या पर्णरंध्रांच्या संख्यांपेक्षा कमी असते